विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एनएमएस शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेमध्ये सांकेतिक भाषा या घटकामध्ये आपल्याला विचारला जाणारा जो प्रश्न आहे, अक्षरांसाठी अंकांचा वापर कसा केला जातो आणि त्यावर आधारित काही प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। तर अगदी अक्षरांसाठी अंकांचा वापर हा एक प्रश्न अभ्यासत असताना आपण या ठिकाणी इंग्रजी अक्षरमाला ए पासून तर वाय पर्यंत आणि टू ब्रॅकेट झेड अशा पद्धतीने लिहून घ्यायचे आहे आणि त्यांना एक पासून तर 25 आणि इंटू ब्रॅकेट 26 पर्यंत आपण नंबर लिहून ठेवा। हे लिहिण्याचं कारण, कारण कधी कधी वाय पर्यंतच अक्षर मला विचारली जाते। तर या ठिकाणी पहिला प्रश्न आपण पाहूया। पहा, एका सांकेतिक भाषेत CAT बरोबर 24, DOG बरोबर 26, तर त्याच सांकेतिक भाषेत HORSE बरोबर काय, असा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जे दिलंय ते आपण मांडून घेऊया। पहा, CAT बरोबर 24 कसे आहे ते आपण आधी शोधणार आहोत। तर या ठिकाणी सी जो आहे तिसऱ्या क्रमांकावर आहे, ए जो आहे हा पहिल्या क्रमांकावर आहे आणि टी जो आहे 20व्या क्रमांकावर आहे। त्यांची तर आपण बेरीज केली, 3 + 1 + 20 बरोबर त्याचं उत्तर येते 24, म्हणजे CAT बरोबर आपलं या ठिकाणची नियम किंवा अर्थ आपण शोधलेले आहे 24। त्याच पद्धतीने DOG 26 कसे, तर या ठिकाणी पार्टी ची जी काही नंबर आहे तो आहे 4, ओचा जो नंबर आहे या ठिकाणी 15 आणि जीचा जो नंबर आहे तो आहे 7। पुन्हा यांची सुद्धा आपण जर बेरीज केली तर ती काय येते पाहूया। तर 15 + 19 = 7 = 26 म्हणजे DOG = 26। तर अगदी त्याच पद्धतीने आपल्याला काय शोधायचं आहे, तर HORSE हे शोधायचं आहे। तर हे शोधत असताना पुन्हा याच्याखाली छोटे ॲड करून घ्या, छोटे छोटे, आणि त्यांची जी काही नंबर्स आहेत ते याच्याखाली आपण मांडून घेऊया। H आहे 8व्या क्रमांकावर, O आहे 15व्या क्रमांकावर, R आहे 18व्या क्रमांकावर, S आहे 19व्या क्रमांकावर आणि E आहे 5व्या क्रमांकावर। तर आधीच्या नियमानुसार आपण जर याची बेरीज केली या सर्व संख्यांची, तर त्या सर्व संख्येची बेरीज येते 69, म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल 65, पर्याय क्रमांक 2। तर अशाच प्रकारचा आपण पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 2। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 पहा, एका सांकेतिक भाषेत PHYSICS बरोबर 49 49, GO बरोबर 4 4, गार्डन बरोबर 36 36, तर MOBILE मोबाईल बरोबर काय। तर आपण आधीचे जे उदाहरण पाहिलेलं होतं अगदी त्याच पद्धतीने जर आपण गेलो तर या प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला बदल झालेला असेल। उदाहरणार्थ PHYSICS यामध्ये पी ची जी काही जो काही नंबर आहे 16, एच आहे 8 किंवा वाय आहे 25, याप्रमाणे जर आपण गेलो तर 49 हे येणार नाही। तर या प्रकारच्या प्रश्नामध्ये काय करायचं आहे, अतिशय सोपं आहे। पहा, या प्रकारच्या प्रश्नामध्ये PHYSICS जे दिलेले क्रस आहे ते आपण काउंट करणार आहोत, 1 2 3 4 5 6 7, जो एकूण लेटर आहे 7, म्हणजे आलेली अक्षरांची संख्या आणि त्या संख्येचा वर्ग बरोबर त्या सांकेतिक भाषा या ठिकाणी वापरलेली आहे किंवा तो नियम या ठिकाणी वापरलेला आहे। अगदी त्याच पद्धतीने जिओ मध्ये 2 अक्षर आले आहे आणि 2चा वर्ग बरोबर 4, म्हणून जिओ बरोबर 4 हे यामध्ये पाठ दिलेले आहे। त्यानंतर GARDEN यामध्ये सुद्धा 1 2 3 4 5 6 एकूण 6 अक्षर आलेले आहे आणि 6चा वर्ग बरोबर 36 36, म्हणजेच गार्डन बरोबर 36 दिलेला आहे। अगदी त्याच नियमानुसार MOBILE 1 2 3 4 5 6, म्हणजे 6 लेटर्स दिलेले आहेत, 6चा वर्ग बरोबर 36, म्हणजे या ठिकाणी 6 हे लेटर्स आहेत आणि 6चा वर्ग 36, म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर असते पर्याय क्रमांक 4 36। तर अशाच प्रकारचा आपण पुढचाही प्रश्न पाहणार आहोत, प्रश्न क्रमांक 3 मध्ये।
विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 3 आपण पाहूया. एका सांकेतिक भाषेत CRE BIT बरोबर 7 22 9 8 13 24 असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत GARDEN हा शब्द कसा लिहायचा? त्याचे ऑप्शन्स अशा पद्धतीने आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नामध्ये जे काही दिलेलं आहे उदाहरणार्थ या क्रेडिट शब्दासाठी किंवा CRE BIT या लेटरसाठी ज्या संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत किंवा जे अंक दिलेले आहेत ते आपण या पद्धतीने मांडून घेऊया, मग आपल्याला उत्तरापर्यंत जायला सोपं जातं. तर पहा, सी साठी 7 आहे, आर साठी 22 आहे, ई साठी 9 आहे, डी साठी 8 आहे, आय साठी 13 आहे, तर टी साठी 24 आहे. हे कसं आलं हे आपल्याला शोधता आलं पाहिजे. तर आपण जर याचं निरीक्षण केलं तर या ठिकाणी सी आहे तिसऱ्या क्रमांकावर, मग हा तिसरा क्रमांक आहे, मात्र इथं 7 का आलेला आहे. तर जर आपण 3 मध्ये 4 मिळवले तर त्याची पीडी येते 7. अगदी त्याच पद्धतीने जर आपण पुढे गेलो, आर कुठं आहे तर या ठिकाणी आहे 18. तर या 18 मध्ये जर आपण 4 मिळवलो तर पुन्हा 18 4 काय होणार आहे 22 होणार आहे. ई मध्ये ई ची किंमत आहे 5, तर 5 मध्ये पुन्हा आपण 4 मिळवलं, 4 मिळवली संख्या, तर 5 4 9. डी 4 क्रमांकावर आहे, 4 अधिक 4 जर मिळवलं तर या ठिकाणी डी बरोबर 8 असेल. त्यानंतर आय आहे 9 नव्या क्रमांकावर, त्याच्यामध्ये जर प्लस 4 जर आपण फॉर्म्युला वापरला तर 9 आणि 4 बरोबर 13. त्यानंतर टी आहे 20व्या क्रमांकावर, 20 अधिक 4 आपण फॉर्म्युला वापरला तर टी बरोबर 24. अशा पद्धतीने क्रेडिट शब्दासाठी आपल्याला 7 22 9 8 13 24 हा नियम या ठिकाणी सापडतो. अगदी तोच नियम या ठिकाणी आपण या गार्डन म्हणजे GARDEN यासाठी वापरणार आहोत. तर या ठिकाणी जी थोड्या एरो करून घ्यायची आली आणि त्यांच्या आधी आपण काय करूया, जी किती क्रमांक आहे 7 आहे, 7 क्रमांकावर आहे, मग 7 आणि 4 बरोबर काय असेल 11 असेल. ए पहिल्या क्रमांकावर आहे, 1 आणि 4 बरोबर 5 असेल. त्यानंतर आर किती क्रमांकावर आहे, आर आहे 18व्या क्रमांकावर, मग 18 अधिक 4 18 4 22. पुन्हा टी आहे 4व्या क्रमांकावर, 4 अधिक 4 बरोबर 8. ई आहे 5व्या क्रमांकावर, 5 अधिक 4 बरोबर 9. आणि एन आहे 14व्या क्रमांकावर, 14 अधिक 4 बरोबर 18. म्हणजे या ठिकाणी आपला जी जो पर्याय सापडतो तो आहे 11 5 22 8 9 18. मग असा पर्याय या ठिकाणी कोणत्या याच्यामध्ये आलेला आहे, तर हा पर्याय या ठिकाणी आपल्याला तिसऱ्या पर्यायामध्ये सापडते. 11 5 22 8 9 18. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. तर धन्यवाद मित्रांनो.